बापाने फार स्वप्न पाहिलेली असतात आणि एवढं शिकवतो एवढं करतो आणि ती कार्टी नको त्या नालायक कार्ड लायकी नसलेल्या कार्ट्याबरोबर जेव्हा निघून जाते ना तेव्हा बापाची काय अवस्था होते ना त्याला मुलीचा बाप व्हावं लागतं. तू ब्राह्मणाला नाही म्हणला तर चालेल कधी, ऋषींना नाही म्हणला तर चालेल, पण मुलीचा बाप जर तुझ्याकडे दान मागायला आला त्याला नाही म्हणू नकोस. असं का म्हटलं असेल कृष्ण? त्याचं कारण सांगतो. या जगामध्ये दोन प्रवासी आहेत, एक चंद्र आणि सूर्य, या दोघांचा प्रवास चालू आहे. ज्या दिवशी या दोघांचा प्रवास संपेल त्या दिवशी जग संपलेलं असेल. या जगामध्ये दोन पाहुणे आहेत, एक चंद्र, दोनच पाहुणे आहेत. कुठला आहे? दोनच पाहुणे. एक शरीरातला प्राण, झाडावरचं पान, हे पाहुणे आहेत. वेळ संपल्यानंतर थांबत नाही. या जगामध्ये दोन गरीब आहेत, एक कन्या आणि गाई. जी मुलगी बापाच्या इच्छेने लग्न करून निघते ती बापाला कधीच विचारणार नाही, पप्पा तिथं का कसं आहे मला समजून घेतील, सारवावं लागेल, फ्रीज आहे, याचा विचार नाही करत. बापाने ज्याच्याशी विश्वासाने लग्न लावून दिले त्याच्यामागं गुपचूप निघते ही कन्या गरीब. जी कन्या बापाच्या इच्छेने लग्न करून निघते असं म्हणतोय मी, जी स्वतःहून कारभार करते ती नाही का, बापाचं आयुष्य कमी करते ती कार्टी, जी स्वतःचं लग्न स्वतःच्या मनाने करून जाते, ज्या बापाने स्वप्न पाहिलेली असतात. मला हे दोन मुली दादा, काही मागितलं तर एका क्षणात फोन पेने लगत पैसे पाठवत, पप्पा 200 पाहिजे, पप्पा 100 पाहिजे, पप्पा 1000 पाहिजे, पप्पा अमुक पाहिजे. का? पुढची स्वप्न मला जे मिळालं नाही माझ्या लेकराला काही कमी पडू नये. कुठलाच बाप आपल्या कार्टीचं वाटूळ व्हावं असा कुठल्याच बापाने मागे विचार केला नाही आणि आजही करत नाही. मागच्याही काळात नाही, इतिहास दक्षासारखा राक्षस राक्षस होता पण पार्वतीसाठी रडत होता. कार्टी ऐक, तो ज्या योग्याशी तू लग्न करती तो काय आहे, त्याच्या गळ्यात रुंड माळा आहेत, नाही का, नाही का, कंठी वासुकी हार काय त्याच्याकडे तुला मिळणार आहे, भस्मवटी रुंड माळा हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा त्याच्याकडे तुला काय सुख मिळणार आहे, तुला याच्यापेक्षाही चांगला नवरा देतो. पण तू ऐक पार्वती, द्या ऐक सती, त्या सतीने ऐकलं नाही. ज्यावेळेस सती लग्न करून निघाली आणि बापाचा निरोप घ्यायला त्याच्या रूमपर्यंत गेली, त्याच्या महालापर्यंत गेली, दक्षाने दार लावून घेतलं, जा म्हटलं, तुझ्या मनाने केलंय ना जा, पण माझं मला तोंड दाखवू नको, जा. दक्षाने दार बंद केलं तर सती दरवाजावर जवळ आली, बाबा म्हणून हाक मारली, बाबा मी चालले. तर आतमध्ये दक्ष रडत होता आणि बाहेर सती रडत होती. कुठल्याच बापाला आपल्या मुलीचं वाटूळ व्हावं असा कुठलाच विचार करणार एकही बाप नाही, तो राक्षस जरी असला तरी. म्हणून माझ्या मुलीच्या वयाच्या ज्या मुली आहेत त्यांना पाया पडून विनंती, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ नका. बापाने फार स्वप्न पाहिलेली असतात. माझ्या लेकराचं सुखात आनंदात मोठ्या घरात श्रीमंत घरात माझी लेक वाढावी मोठी व्हावी अशी स्वप्न बापाने पाहिलेली असतात. आणि एवढं शिकवतो एवढं करतो आणि ती कार्टी नको त्या नालायक कार्ड लायकी नसलेल्या कार्ट्याबरोबर, लायकी नसलेल्या जातीबरोबर, लायकी नसलेल्या कार्ट्याबरोबर जेव्हा निघून जाते ना तेव्हा बापाची काय अवस्था होते ना त्याला मुलीचा बाप व्हावं लागतं. हा मुलींनी विचार करा. माझ्या या जुन्या ज्या आई माझ्या आईच्या वयाच्या मावल्या आहेत, आमची आई धुनी भांडी करायला नदीवर जायची ना तेव्हा रात्री काकू म्हणायची, रात्री उपवाशी झोपले. आमची आई म्हणायची मग काय मिळतं आत्या, मेले तरी इथं काम चुकणार नाही, एवढं काम आहे असं वाटतं मरून जावं. मग आमची आई म्हणायची काम मरत नाही, इथं खोल पाणी, इथं जीव द्यायचा, कशाला जगती, मर की दे इथं जीव. ती परत रडायची, ती म्हणायची मला मरता पण नाही येत. म्हणली का? पोरांमुळं, नवऱ्यामुळं. ती म्हणली नवऱ्यामुळंही नाही आत्या आणि पोरांमुळं नाही आत्या, मी जगते कशासाठी माहिती का? फक्त बापाच्या नावासाठी. माझ्या बापाला कुणी असं म्हणू नये याच्या कार्टीने असं केलं, माझ्या बापाला मान खाली घालायची वेळ येऊ नये ना म्हणून मी जीव देत नाही, म्हणून जगते. म्हणून या जुन्या लोकांनी बायकोला जनावरांना कमी मारलं एवढं बायकोला मारलं, पण त्या कधी त्यांनी जीव दिला नाही, फाशी घेतली नाही, पेटून घेतलं नाही, निघून गेल्या नाही.
आजही त्या टिकून राहिल्या का? आणि आजही तो त्याच ताकदीने तिला कधीच चांगलं, कधीच ही जुनी माणसं बायकोला कधीच प्रेमाने हाक मारत नाही, कायम शिवी घालूनच, कायम शिवी टाकूनच बोलणार, कायमच आईमाईवर शिवी देणार, कायमच तिला नाही का रागातच बोलणार, तरी ती पाण्याचा ग्लास घेऊन पुढे येते, तरी त्याचा शब्द पाळती, तरी ती घाबरती का? नवऱ्याला घाबरत नाही, बापाच्या नावासाठी घाबरती. एवढं करते मुलगी बरं का. आम्ही काय करतो? आम्हाला असं वाटतं आम्ही फार करतो, आम्ही फार केलं बापासाठी. या जुन्या मावल्यांनी जे केले ते आत्ताची पिढी करत नाही. म्हणून तुम्हाला सांगून जातो, बापाचं प्रेम हे अलौकिक असतं. जी गरीब बापाची इच्छेने लग्न करून निघते, या जगामध्ये आप्पा दोन व्यक्तिमत्वाशी आहे, त्यांना मी बिनलाजी म्हणतो. दोन व्यक्ती आहेत ती फार बिनलाजी आहेत. दोन व्यक्ती कोण? एक कर्जदार महाराज, दुसरा व्यक्ती मुलीचा बाप. कर्जदार लायकी नसणारा पुढं सुद्धा का झुकतो? गरजवंताला अक्कल नसते म्हणून झुकतो. त्याच्याकडून 10% पैसे घेतो, त्याचे ऐकून घेतो का? गरज आहे त्याला, बिनलाजी व्हावं लागतं. दुसरा आहे तो मुलीचा बाप, हा एक बिनलाज आहे. 100 वेळा नवरीकडच्या किंवा सासरच्या लोकांनी त्याचा अपमान केला, परत त्या घरी त्या पुरीला आणाया दिवाळीला जात. तिथे गेल्यावर कोणी विचारत सुद्धा नाही पाण्याचा ग्लास, कधी आले पाहुणं, काय करता पाहुणं, कसं चाललं आहे तुमचं, काय अडचणी आहे, नाही विचारत तरी बिनलाजासारखा बसून राहतो. आणि हळूच विचारतो, नेऊ का पुरीला, 2 दिवसासाठी आलो आहे. आणि मग त्यांचं ऐकून घ्यायचं. काय ऐकून घेतो? का तर आपलं काळीच त्यांच्या ताब्यात दिलंय, आपल्या लेकराला त्रास होऊ नये म्हणून ऐकून घेतो. बिनलाजेसारखा तो राहतो का? राहतो, त्याचं कारण ते. Hurrah!